अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्यात सद्यस्थितीत अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे विशाखापट्टणममधून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजनचा तुटवडा महाराष्ट्रात करण्यात आला आहे। काही अंशी तुटवडा असल्याची समस्या दूर झाली असली तरी ती कायमस्वरूपी दूर झालेली नाही, त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित आहे। जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने दिलेल्या निधीतून जळगाव जिल्ह्यातील मोहाडी येथील महिला रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील भडगाव, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा, रावेर, जामनेर, पारोळा, मुक्ताईनगर व अमळनेर अशा 10 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत। यातील 2 दिवसात भुसावळ येथे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। इतरही प्रकल्पाबाबतचे प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आले असून येत्या 2 दिवसात मंजुरी मिळणार असल्याची आणि त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनदृष्ट्या जिल्हा स्वयंपूर्ण होणार असल्याची माहिती आज गुरुवार रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। राज्यभरातला लोड वाढल्यामुळे त्याचा एक तो फटका आपल्याला बसतो की ऑक्सिजनची जी सप्लाय चेन आहे ती थोडीशी विस्कळीत होऊन जाते आणि त्यामुळे कधी टँकर डिले होतात किंवा लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत काही अडचणी येतात। त्यामुळे आपण जरी पूर्ण नियोजन करत असलो तरी सुद्धा हॉस्पिटलच्या रोलवरती जर बचत केली तर निश्चितपणे ऑक्सिजनच्या बाबतीतही आपल्याला काही फार अडचण येणार नाही, मात्र ही बचत करणं हे अतिशय आवश्यक आहे। आपण एक भुसावळचा जो प्लांट आहे तो 2-3 दिवसात सुरू करत आहोत आणि त्याचबरोबर इतर 10 ठिकाणचे जे प्लांट आहेत त्याची प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याची मान्यता 1-2 दिवसात होऊन जाईल आणि हे सगळे प्लांट साधारण 2-2.5 महिन्याच्या कालावधीत, कारण ही फार मोठी यंत्रणा असते, ही लगेच काही लागू शकत नाही, त्यामुळे 2-2.5 महिन्यात ही पूर्ण यंत्रणा आपली उभी राहील आणि बऱ्याच अंशी आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ। त्यामुळे जर आपली पेशंट संख्या अशीच राहिली किंवा एकदा कदाचित पुढची लाट आली तर त्यावेळेस आपण ऑक्सिजनच्या बाबतीत अतिशय चांगल्या परिस्थितीत या यंत्रणेमुळे राहू शकतो। एकूण या 10 प्लांटचं बजेट साधारण 7.5-8 कोटीपर्यंत आहे आणि त्यामध्ये आपण एकूण जर विचार केला तर 1200-1400 ऑक्सिजन सिलेंडर दैनंदिन एवढं बनवण्याचं त्याचं नियोजन आहे। अर्थात हे 10 ठिकाणी जरी असलं तरी इतर ठिकाणासाठी आपल्याला लिक्विड ऑक्सिजन लागणार आहे, त्याचा राज्यस्तरावर पुरवठा होत राहील। आपली दैनंदिन डिमांड जी आहे 40 मेट्रिक टनची ती राज्य शासनाकडनं पूर्ण होते आणि जर आपण सगळ्यांनी बचतीने ऑक्सिजन वापरला तर या 40 मेट्रिक टनमध्ये आपल्या जिल्ह्याचे जेवढे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे त्याच्यासाठीची योग्य ती तजवीज होऊ शकते। भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।